डॉक्टर योगेश गोगावले यांच्या संकल्पनेतील आदिती स्त्री आरोग्याचा श्री गणेशा या नावाखाली सुरू केलेल्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ नवभारत निर्मिती संकल्प सिद्धी अनो सेवा फाउंडेशनच्या वतीने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 9 मधील महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या वापराबाबत जनजागृती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दर महिन्याला मोफत सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यासाठीच्या योजनेचा शुभारंभ शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार मेधा कुलकर्णी, भाजपा प्रदेश संघटक रवी अनासपुरे, योजना प्रमुख नगरसेविका राणी भोसले, पुणे शहर विस्तारक योगेश बाचल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला. भाजपा नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर आणि ज्योती कळमकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते. या योजनेअंतर्गत गरजू महिलांना दर महिन्यासाठी 5,000 नॅपकिन वाटण्यात येणार आहेत. आदिती स्त्री आरोग्याचा श्री गणेशा ही संकल्पना आमची भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराचे अध्यक्ष योगेशजी गोगावले यांची होती आणि राणीताई भोसले ज्या महिला बालकल्याणना अध्यक्ष होत्या त्यांनी ही योजना अंमलात आणण्याचं काम केलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 9 प्रभागामध्ये ही योजना लागू करण्यात आली आणि या योजनेला मोठ्या प्रमाणावर रिस्पॉन्स मिळाला आहे. त्यानंतर आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वतःकडे हे योजना राबवण्यासाठी दादांना सांगितलं आणि आम्हाला त्यांनी ही योजना राबवण्यासाठी परवानगीही दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानते. खरं तर ह्या योजनेमुळे महिलांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे, कारण यामध्ये महिलांची पूर्ण शरीराचं चेकअप होणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना मासिक पाळीमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर त्याचे शंका निरसनही या ठिकाणी डॉक्टरांकडनं होणार आहे. दर महिन्याला यांना औषधंही मिळणार आहेत, सॅनिटरी नॅपकिनचं मोफत वाटप होणार आहे आणि ते आत्तापुरतंच नसणार आहे तर दर महिन्याला आमच्या जनसंपर्क कार्यालयातून प्रत्येक महिलेला या कार्डवर सॅनिटरी नॅपकिनचं वाटप आमच्याकडनं केलं जाणार आहे. आणि फक्त सॅनिटरी नॅपकिनचं वाटप इतकाच हा विषय मर्यादित न राहता त्या महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी याद्वारे केली जाणार आहे. यामध्ये महिलांचे हिमोग्लोबिनची तपासणी असेल, शुगरची तपासणी असेल, कॅल्शियम डेफिशियन्सी असेल, ह्या सर्व गोष्टींकडे सर्व नगरसेविकांचं ज्या सहकारी ह्या कार्यक्रमामध्ये आहेत त्या सर्वांचं लक्ष असणार आहे. मला असं वाटतं की ह्या संपूर्ण उपक्रमामध्ये खूप महिला आम्हाला अशा मिळाल्या की ज्यांचं एच बी अगदीच 5 किंवा 6 आहे, ज्यांची शुगर 400-450 वरती गेली आणि त्या महिलांना हे माहितीच नाही की मला अशा प्रकारे ह्या व्याधी आहेत म्हणून, तर निश्चितच त्यांना त्याबद्दल अवेअरनेस यातनं नक्की होणार आहे. तर हे सॅनिटरी नॅपकिन डिस्प्लोसाठी ही निश्चितच राणीताई जेव्हा बालकल्याणच्या अध्यक्ष होता तेव्हा त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्नशील होत्या की डिस्प्लो मशीन आपण ठिकठिकाणी बसवणार आहोत पालिकेच्या माध्यमातून. महिलांसाठी हे शिबिर भरवताना आम्ही बचत गटाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतले जेणेकरून महिलांना त्याचा फायदा होतील आणि त्या घराच्या बाहेर पडतील. आज आपण पाहतो की महिला सगळ्यांची घरातल्यांची काळजी घेता घेता आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे ते दुर्लक्ष करतात. तर हे दुर्लक्ष कशासाठी, म्हणजे आपल्या महिला आजकाल सगळ्या क्षेत्रात पुढे जात असताना त्यांचं आरोग्यही चांगलं राहिले पाहिजे आणि ह्याच ह्या शिबिर राबवण्यामागचा आपला हेतू आहे. या गणेशोत्सवाच्या गणेश चतुर्थीच्या आधीपासून भारतीय जनता पार्टी पुणे शहराने आदिती स्त्री आरोग्याचा श्री गणेशा अशी ही योजना आपण सुरू केली. याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 9 नगरसेविका आणि त्या नगरसेविकांच्या असलेल्या झोपडपट्टीसारख्या वस्ती विभागामध्ये हा कार्यक्रम राबवायला सुरुवात झाली. याचं स्वरूप असं आहे की पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर संजय गुप्ते, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या तपासणीच्या टीमच्याद्वारे आपण महिलांची आरोग्य तपासणी करतो. आरोग्य तपासणीमध्ये जे जे काही दोष आढळत आहेत त्या दोषांवरचं उत्तर म्हणून औषधोपचाराची एक यंत्रणा उभी केली आहे. त्याच्यासाठी एक हेल्थ कार्ड आपण तयार केलेलं आहे. ते हेल्थ कार्ड हे त्याचं पाठपुरावा कार्ड असणार आहे. त्या पाठपुराव्याच्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीला या संदर्भातला औषधोपचार मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, साधारणपणाने सर्वसामान्य स्त्री मासिक पाळीच्या संदर्भामध्ये फारशी चर्चा करत नाही, बोलत नाही,
आपल्या त्या विषयाच्या असलेल्या भावना ही त्या व्यक्त करत नाही, कारण आपली एक समाज पद्धती आहे. परंतु या सगळ्या विषयाला संकोचापलीकडे जाऊन डॉक्टरी सल्ल्याच्या माध्यमातून या सगळ्या विषयावरचं उत्तर शोधलं पाहिजे. स्त्री सबलीकरणामध्ये आणि स्त्री आरोग्याच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा विषय आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की या सगळ्या विषयामध्ये सॅनिटरी पॅड्सचं वाटप हे भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीनं कार्डधारकांसाठी किमान 50,000 महिलांपर्यंत आगामी दिवाळीपर्यंत आम्ही पूर्ण करणार आहोत. आत्ता 9 प्रभाग पूर्ण झालेले आहेत, अजून 10 प्रभागांची सुरुवात ही आमची 18 तारखेपर्यंत. 18 तारखेला विजयादशमी आहे, 10 तारखेला घटस्थापना आहे. घटस्थापनेच्या सुरुवातीपासून विजयादशमीपर्यंत आम्ही ह्या उर्वरित 10 प्रभागांमध्ये म्हणजे 19 प्रभाग होतील आणि राहिलेल्या प्रभागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या वस्त्या आहेत, ज्या ठिकाणी या विषयाची गरज आहे, या ठिकाणी आम्ही प्राधान्याने अशा प्रकारच्या महिला नगरसेविका भारतीय जनता पार्टीच्या ज्या काम करतात त्यांना ह्या विषयासंदर्भात पाठपुरावा करायला आणि या विषयाचं एका वेगळ्या अर्थाने नेतृत्व करायला आम्ही सांगितलेलं आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण देशाला आम्ही एक सांगू इच्छितो की स्त्री आरोग्यासाठी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये काम केलं पाहिजे. आणि आदरणीय मोदीजींनी जे सांगितलं आहे बेटी बचाव बेटी पढाव, त्याच्यामध्ये बेटी बचाव आणि तिचं आरोग्य देखील राखलं पाहिजे हा अर्थ गृहित आहे आणि त्या अर्थाला गृहित धरूनच आम्ही हा सगळा उपक्रम राबवतो. भविष्यकाळामध्ये हा उपक्रम सातत्याने अधिकाधिक क्वालिटी लेवलला चालेल याची आम्ही काळजी घेतो. या सगळ्या विषयासाठी आम्ही पुणे शहराच्या माजी महिला बालकल्याण अध्यक्ष राणीताई भोसले यांना प्रमुख म्हटलेलं आहे. प्रत्येक ठिकाणची नगरसेविका ही त्या त्या प्रभागाची प्रमुख आहे, तिच्या ऑफिसमध्ये किमान प्रत्येकीने 5,000 महिलांपर्यंत हा संपर्क भविष्यकाळात करावा असा आपला प्रयत्न आहे. कारण गुणात्मक तपासणी असल्याकारणाने साधारणतः एका चेकअप कॅम्पमध्ये डॉक्टर्सच्या माध्यमातून 700 ते 800 महिलांचं चेकअप होत आहे. महिलांच्या आरोग्याची हमी जी आहे ती भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे आणि यामध्ये 100% महिलांच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित केलं जाते आणि महिलांचे जे मासिक पाळीचे आजार आहेत ते सुद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत. आमच्या चेकमेट टाईमला यूट्यूबवर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका.